निवडणुका म्हटलं की सर्व यंत्रणा कामाला लागते, मग ती पक्षांच्या सभा असो वा पोलिसांचा बंदोबस्त। एकंदरीत पाहता 2019 ची लोकसभा निवडणूक ही रोमांचक असणार आहे। यात काही नवे चेहरे समोर येत आहेत तर जुने चेहरे गायब होताना दिसत आहे। गेल्या काही निवडणुकांमध्ये पैशांचा काळा बाजार, चैनीच्या वस्तूंचे वाटप, दारूच्या पार्ट्या यांचे प्रमाण वाढले आहे। या अनागोंदी कारभारामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे। या सर्व बाबींचा आढावा घेता पोलीस यंत्रणा ही सजग झालेली आहे। येत्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी पोलीस यंत्रणा कामाला लागलेली असून 10 मार्चपासून आचारसंहिता लागू झालेल्या आहेत। त्या पार्श्वभूमीवर मतदारांना पैसे वाटणे, दारू वाटणे, पैसे अवैधरित्या बाळगणे या सर्व अनैतिक बाबींवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे। खोपोली व आजूबाजूच्या परिसरात असे प्रकार घडू नये यासाठी खोपोली पोलीस खात्याचे सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी वाहन तपासणी चालू केली आहे। यामध्ये सर्व गाड्यांचे समावेश असून त्याच पाठोपाठ वाहन चालकांच्या सुरक्षेसंदर्भातील बाबींचे काटेकोरपणे तपासणी देखील केली जात आहे। आचारसंहिता संपेपर्यंत हे चालू असणार आहे व सर्व नागरिकांनी यासाठी सहकार्य करून आपली जबाबदारी असे पार पाडावी असे प्रतिपादन खोपोली पोलीस ठाण्याचे निरीक्षक KS हेगाजे यांनी केले आहे। 10 तारखेपासून आचारसंहिता चालू झालेली आहे आपल्याकडे आणि या आचारसंहितेच्या अनुषंगाने आपल्याकडे वाहन चेकिंग चालू आहे। ज्या वाहने गैरकायदेशीर चालवत आहेत त्यांच्याकडे लायसन नाही आहे आणि त्या व्यतिरिक्त इतर कागदपत्र नाही आहेत, इतर वाहतुकीच्या नियमाचं जे पालन करत नाही त्यांच्यावरती पण कारवाई होणार आणि आचारसंहितेच्या दृष्टिकोनातून काही पैशाची वाहतूक करतात, काही दारूची वाहतूक करतात अशा वाहनावरती आम्ही कारवाई करेल। ठीक आहे। तसेच या सर्व मोहिमेत खोपोली वाहन शाखेचे SI मोहिते यांनी देखील कंबर कसली आहे।